सुनीताज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज मी बनवणार आहे आषाढी एकादशी निमित्त उपवासाची खीर. त्यासाठी मी हा एक वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे 2 ते 3 तास. गरजेनुसार आपल्याला गोड साखर लागेल, किती गोड किती कमी. हे थोडे काजू बदाम मनुके कापून घेतले मी. दूध गरम करायला ठेवले, हे 1 लिटरला थोडं कमी दूध आहे ते मी गरम करायला ठेवले. तर ही पटकन बनणारी खीर आहे, खूप चविष्ट लागणारी. आपण बघूया, 1-10 मिनिटात ही खीर तयार होते. तर दूध उकळून घेतलंय मी, तर हा साबुदाणा मी थोडा थोडा करून टाकून घेणार आहे. तुम्ही थोडं दूध थोडं पाणी असं दोन्ही मिक्स करून त्याच्यामध्ये सुद्धा हा साबुदाणा शिजवू शकता. मी दूध घेतलंय 1 लिटरला कमी. तर छान आपण याला शिजवून घेऊया, नंतर आपण याच्यामध्ये साखर टाकूया. अधून मधून छान अशी हलवून घ्यायची. खीर खाली जळायला नको. साखर टाकून घेऊया. हे बघा, गरजेनुसार साखर टाकून घ्या. काजू बदाम मनुके घालून घेणार आहे. साबुदाणा खीर होत आली आहे. मी 1 चम्मच त्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकूशी वाटलं तरच टाका. छान चव येते तुपाने, खूप टेस्टी लागते. खीर होत आली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी खीर तयार झाली आहे. खूप पटकन 10-11 मिनिटांमध्येच बनली ही खीर. उपवासासाठी खूप छान लागते, तुम्ही नक्की करून बघा. खीर कशी बनवली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.